ही शितली भी कुठे गेले काय कळेना झालं. काय करते काय माहिती. बाहेर याला काय झाली. येणारे म्हणून सांगायला पाहिजे होता. आता फोन बी करू शकत नाही. उगाच कोणीतरी असायचं त्याच्या आजूबाजूला. पण हिनं स्वतः एक फोन तरी करावा ना. पण नाही. मी का भडकतोय उगाच. तिला तरी काय माहित मी इथं आलोय ते. शितले ये ना बाहेर. राजा तर कुठं काय. नाही काय नाही. दचकायला काय झालं. नाही दचकलं कुठं. सकाळी सकाळी इकडे कुठं. ते हा प्रॅक्टिसला गेलतो ना. बुटाची लेस बांधायची म्हणून थांबलो इथं. सुट्टीला आलो कशाला प्रॅक्टिस करायची. गप्प आणून द्यायची ना. हा देतो. अजा ट्रेनिंगला इतक्याचा पाय मोडला होता. एवढं ट्रेनिंग अवघड असतोय. हो चांगलंय चांगलंय. काय चांगलंय. अजा ए अजा हा बरा आहेस ना. हाय की का. मी म्हणलं इतक्याचा पाय मोडला होता तर चांगलं म्हणतोस वय. हा नाही नाही पाय मोडलाय वाईट झालं. हा बर येतो मी. हा हो हो मी पण येतो नाहीतर आबा कावतली. हो हो जा. सकाळ सकाळ इकडे का. नाही लेस बांधतोय. बर बाकी सगळं ठीक आहे ना. हा सगळं व्यवस्थित आहे. बर येतो. हो आज सकाळ सकाळी इकडे कुठे. ते लेस लेस बांधायचे ना म्हणून थांबलोय. मला वाटलं नानांकडे काय काम होतं का काय. नाही नाही बाकी सगळं ओके आहे ना. होय होय सगळं ओके आहे. बर चल जातो घरी. जरा जीजी वाट बघत असेल. बर बर जिंक. आज सकाळी सकाळी इकडे. ते प्रॅक्टिसला गेलतो. हे चांगलंय. हा भरती झालास पण अजून प्रॅक्टिस काय सोडत नाही. ये अरे आत ये. काय मग कस चाललंय ट्रेनिंग. मस्त चाललंय. हो आणि लय काय काय शिकवत तिकडं नाना. चांगलंय चांगलंय. हो अर्ध्या असं रक्षण करायचं म्हणजे साधी सोपी गोष्ट नाही.
त्याच्यासाठी तुझ्यासारखी पोरं पाहिजेत ज्यांची काहीतरी स्वप्न आहे आणि ती स्वतःच्या जीवावर पूर्ण करण्याची ताकद बी आहे. अहो नाना, तिकडे एकदा गेलो ना मग कोण बी असू दे. अहो ट्रेनिंग असलं घेतात ना पोशाचा हिरावूनच बाहेर पडतो. अरे देशाचं रक्षण करणारी फौज गाडवायची म्हणजे काही चेष्टा नाही. अरे घे. अरे घे की. हा हॅलो. हॅलो. हा बोल की रे. आय लव यू. काय. आय लव यू. हा बरोबर आहे बरोबर आहे. काय बरोबर. हेच माझ्याकडनं बी. काय माझ्याकडनं बी. तेच तू म्हणलास ते होय ना मग म्हण की. ते नंतर बोलतो. ऐ नंतर तिंतर ना आत्ताच बोलायचं. आत्ता नाही जमणार म्हणजे आता काम आहे जरा. ते गावातले नाना आहेत ना. हा त्यांच्याकडे आलोय म्हणून म्हणलं नंतर बोलतो. एवढं ती करू शकत नाही स्वी. कसला फौजी तसं नाही पण हिम्मत असेल ना तर माझ्या घरच्यांसमोर मला आय लव्ह यू म्हणशील. हा बर. हा बघा बर म्हणलंय. नाही म्हणजे नंतर बोलतो मी. हा ते समोर. हा काय रे. काय झालं. काय नाही ते मित्र होते. मी गावात आलेलो आहे दिवसानं म्हणून सगळी भेटायला बोलवते. हा हा म्हणजे ते ट्रेनिंग सेंटर वरचे होय. हा होय. बाकी तू काय म्हणतोय. आय लव्ह यू. आय लव्ह यू इंडिया. भारतावर माझं प्रेम आहे. भारत माझा देश आहे. हा म्हणजे असं शिकवतोय तू तिकडे. हा चांगलंय 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 चांगलंय. त्याने तुला सांगतो सकाळ सकाळ बुद्धिबळ खेळलं की बुद्धी एकदम शार्क होती बघ. हा भैया शार्क नाही शार्क. दॅट इज दॅट शार्क भैया. अहो भैयालाय महत्वाचं सांगायचंय. नंतर जा. अहो पण भैया सूर्या शीतल कुठे. घरी आहे. आणि आजा. तेव बी शीतलीच्या घरी आहे. कोण आहे. कोणच नाही. मी आधी सांगायला काय झालं. अहो तेच सांगत होतो पण तुम्ही. म्हणजे पाय मोडला तरी विचितच वय. अहो म्हणून मी आणि इके एकत्र आलोय. म्हणजे तुझं विकाचं ट्रेनिंग एकत्र संपणार म्हणायचं. वय राजा. नमस्कार नाना. रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी. काय आज अर्ली मॉर्निंग अजिंक्य सोबत गप्पा. वय अरे तिकडे ट्रेनिंग सेंटर वर काय असत कसं असत ते चाललंय. अहो तिकडं काय सगळं मस्तच असणार का राजा. वय. हा नाहीतर आपले इथली जवळची माणसं सोडून कोण राहतंय वय तिकडे. मग अजिंक्य बाकी काय. काय नाही
चाललंय. मजा आहे बाबा. आता 28 दिवसांची सुट्टी ना. वय काय अजिंक्य, 28 सुट्टे इकडच का? म्हणजे काय कुठं गावाला बिवाला जायचं नाही काय? नाही नाही. हा म्हणूनच म्हणलं. बर का ना आजन विके केवढं मोठं काम करतात ना. होय अरे म्हणून तर मला त्यांचं कौतुक वाटत. पण नुसतं कौतुक करून चालणार नाही, आपण एक जबाबदारी पार पाडली पाहिजे. कसली जबाबदारी? आज काय करताय ना आला आजन विकेच्या लग्नाची? म्हणजे काय कळलं नाही मला. अहो कसं आहे नाना, आजन विके आपल्यापासून लांब राहणार, हा देशासाठी प्राण देणार. आता कुठलाही बाप पोरगी देताना विचार करणारच की. आता परवा बघा ना, विकायला बघायला आलेले पाहुणे काय म्हणले, हा कसे बोलले बघितलं ना. बर का आजा, पोरगा आर्मी ते कळल्यानंतर झटकेत नकार दिला, माझं तर टाकच सणकलं बघ. परत पुन्हा नानाचे शब्द आठवले, प्रेमानं जग जिंकता येत म्हणून माझा राग शांत झाला. काय रे टॅलेंट? भैया बोलते ती करेक्ट. हा ते कुठं होत रे मी? जबाबदारी. जबाबदारी नाना काय माहितीये का? तर मी काय म्हणतोय नाना, त्या आजच्या विकेची रिस्पॉन्सिबिलिटी आपणच घेतली पाहिजे. ते विकेच एक बरं हो त्याला आहे तरी. पण आपला आज त्याला सत्य असं कोण आहे का? म्हणूनच त्याच्या लग्नात काय प्रॉब्लेम नको म्हणून आपल्याला रिस्पॉन्सिबिलिटी घेतली पाहिजे असं मला वाटतं. बरं का मी काय तुमच्या शब्दाबाहेर? अरे त्याचा मामा आहेच की, तसा बी ते एकटा कुठं होता? आपण हवतच की त्याच्या सोबत. पण तर तू म्हणतोयस तस, काय हरकत नाही, आपण त्याच्यासाठी एक चांगली पोरगी बघू. करेक्ट ना ना, एकदम करेक्ट आहे. तुमच्या बघण्यात असेल पोरगी एखादी बघा याच्यासाठी. आजा काय तुमच्या शब्दाबाहेर आहे का? काय राजा बघा म्हणलं होतं का नाही? आता काय 28 दिवसांची सुट्टी देऊ बारवडून याच्यातच. हा ना ना, लग्नाला जो काय खर्च येईल तो होलन सोल मी आत्ता करणार. बरं हा नाही म्हणायचं नाही. अरे पण त्याला विचारायला नको वय. ना ना, लग्नाची रिस्पॉन्सिबिलिटी आपण घेतली मग तयार लागलं पाहिजे की. आपलं काय असं आहे का सरकारी काम सहा महिने थांब? हा असं नाही ना. अरे पण गडबड करून चालणार आहे का? बरं तुम्ही म्हणाल तस, मी काय तुमच्या शब्दाबाहेर नाही. बरं का घ्या चहा घ्या. हा ना तुम्ही घ्या पहिल्यांदा. मुलगी चल अजून दोन कप चहा टाक की. नको ना ना, ते काय ऑफिस वरती सकाळी झालंय. आजा काय बोललास का? नाही कुठं काय. बर बर नाही मला वाटलं काय तर बोललास. नाही नाही. काय बोलायचं होतं का? नाही काय नाही. नक्की उभय उचल. कोण उचल की? हा काहीतरी महत्वाचं. बरं ना येतो मी. बँकेत जरा लय महत्वाची काम आहे, ती नवीन मॅनेजर आलाय, कर्जाच्या फायली काढ काहीतरी गोळ घालून ठेवा, जाय लागेल मला. बर अरे उचल की फोन. हा इमर्जन्सी असेल काहीतरी, माणसाला असं तटकळ ठेवू नये. ना ना येतो. लक्ष ठेवा. हॅलो. आय लव्ह यू. हा मी पण.
नमस्कार व्हीआयपी. नमस्कार नेते, काय म्हणताय? म्हणण्यासारखं काय राहिलंय का आता? काय झालं आता? सगळं होऊन जाते ना, आपल्याला या गाण्याची खबर त्या गाण्याला नसते. काय झालं ते सांगताय का आता? यो अजय. अजिंक्य. हा अजिंक्य. तुमचे अजिंक्य आमच्या शीतलच्या घरी जाऊन बसलेत. म्हणजे सांगा यांना काय झालंय. अजिंक्य शीतलच्या घरी गेलाय. कशाला? या का कशाला, कधी कुठ, सगळं संदर्भाचं स्पष्टीकरण द्या यांना. हे बघा, तुम्ही जरा शांत राहा. अजिंक्य तिकडे का गेले ते कळायला नको का? म्हणजे ते स्वतःहून गेलेत का नानांचं काही काम आहे म्हणून गेलेत, ते तर कळायला पाहिजे ना. घ्या, सगळं समजून घ्या, आणि तुम्हाला काय कळलं की आम्हाला बी सांगा. आणि हो, याच्यावर आम्ही काय करायचं हे बी तुम्ही सांगा. तुम्ही काय बी करू नका, फक्त जरा शांत राहा. शांत राहा? अजून किती शांत राहायचं? तुमच्या अजिंक्य आमच्या किल्ल्यात जाऊन शिरले तरी अजून शांतच राहायचं का? मग काय करता? नाही सांगा ना काय करता. नाही ना उत्तर. मग आता जरा शांत डोक्याने विचार करायचा. तुम्ही करताय ना शांत डोक्याने विचार, होतोय का काय उपयोग? भैया जयश्री करत बुद्धी. आपण आता रागाच्या भरात एक जरी चुकीचं पाऊल उचललं ना तरी सगळ्यावर पाणी फिरल. मग काय करत ते ठरवा आणि सांगा. तुमच्या आईला तो घरात नकोय आणि तुम्हाला तो घरात पाहिजे. तुमच्या तुमच्या तर तळ्यात मळ्यात चालले. तुमच्या तळ्यात मळ्याच्या खेळात आमच्या हात पाय गाळ्यात यायची वेळ आली. काय करत ते सांगा लवकर. हा बोल. मला नाही बोलायच. का, काय झालं आता? तुम्हाला मग अशी आईला का नाही म्हणलं? कस कळत नाही ग, कुठे बी काय बी. मला आय लव्ह यू का नाही म्हणलं ते सांग. पांगूटच का? सगळ्यांसमोर कसं बोलणार मी? एवढं बी करू शकत नाही. एवढं बी मी सगळ्यांसमोर तुला घेऊन जाणार आहे काय? आय लव्ह यू तर म्हणता येत नाही आणि सेकंड समोर घेऊन जाणार म्हणे. अग माझी आई आता नाही बोलत आलं तिथ, सॉरी. ठीक आहे मग आता. आय लव्ह यू. एवढं हवं आता हळून जोरात काय असते? मग जाऊ दे, नकोच म्हणूस की. अगं मी घरात आहे म्हणून हळू म्हणतोय, जरा समजून घे. मोठ्यानं म्हणेल. आता नको, नंतर म्हणतो. दहा. शिकले. अगं मी घरी आहे, ऐक जरा. नऊ. तुला खरंच ऐकणार नाहीस बघ. आठ. आय लव्ह यू. सात. आता म्हणलं की. सहा. शिकले लय होतोय शिकले. पाच. कोणतरी ऐकतो शिकले, नको अगं. चार. आय लव्ह यू. आता कसं? जीजी. जीजी जीजी काय राजा, काय झालं ओरडायला? आय आय आलोय लोय आलोय. हा आलोय मी आलोय. आलायस ना, बरं केलं. मग ओरडून काय सांगतोयस? नाही पुढच्याला काय आलं पाहिजे ना म्हणून सांगितलं. आलोय. हा